गेल्या दहा पंधरा दिवसात राज्यातल्या बहुतांश भागात चांगला पाऊस झाल्यामुळे अनेक धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरण ब्याण्णव टक्के भरला आहे गंगापूर धरणातून आज दुपारी पाचशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्यानं वाढवत एक हजार पाचशे क्युसेक्सपर्यंत करण्यात येत आहे पाण्याचा विसर्ग कमी असल्यामुळे कुठेही पुराची शक्यता नाही मात्र पाण्याची पातळी अचानक वाढण्याची शक्यता असल्यानं कोणीही नदीपात्रात जाऊ नये असं आवाहन नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केलं आहे राज्यातल्या बहुतांश भागात पावसानं आज काहीशी उसंत घेतली आहे येत्या छत्तीस तासात कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात कोकणात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे